गत 6 महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेचे शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर गाव विकासाबद्दलची असलेली तळमळ आपुलकी यासाठी गुरुजी राजकीय मैदानात उतरले आणि 4 दशकांपासून गावच्या राजकारणात सक्रिय असलेल्या नव्हे तर 8 पंचवार्षिकपासून गावाला गोड असलेल्या कटूंचा पुतण्याने पराभव केला आहे. भास्कर विठोबा अलोणे वय 59 वर्ष असे त्या सेवानिवृत्त शिक्षक पुतण्याचे नाव आहे. जी परंपरा चालत आलेली होती ती परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न माझ्या लोकांनी केलेला आहे. माझे काका स्वतःचे 40 वर्षांपासून ग्रामपंचायतमध्ये होते, परंतु आज 40 वर्षानंतरही ते माघार घ्यायला तयार नव्हते आणि आज आपण त्यांच्या विरोधामध्ये राहून आपण त्या ठिकाणी झेंडा फटकावला. त्यांच्या वतीनं आज आम्ही गावाचा विकास करू हे मात्र आजच्या प्रसंगी मी सांगू इच्छितो आहे. या गावामध्ये कटू आत्माराम अलोणे नामक 85 वर्षीय वृद्ध गावच्या राजकारणात सक्रिय होते. दर पंचवार्षिकला ग्रामपंचायत निवडणूक कटू आत्माराम अलोणे हे विजयी होत होते, त्यामुळे कटू अलोणे हे रिंगणात असलेल्या प्रभागात उभे राहण्याची मजल पण कुणी करायचे नाही. प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत हुकमाचा इक्का ठरणाऱ्या कटू अलोणे यांच्या विरोधात जिल्हा परिषदेचे शिक्षक असलेल्या त्यांच्याच पुतण्याने सेवानिवृत्तीनंतर गावातील राजकारणात भाग घेऊन काकाला पराभूत करण्याचा प्रण केला होता. काका कटू अलोणे हे सलग 4 दशकांपासून राजकारणात सक्रिय असून 2 सरपंच तर 6 वेळा सदस्य होते. त्यांनी पराभव कधी बघितलाच नव्हता. ते कुठल्याही राजकीय पक्षांशी जुळले नाहीत. त्या काळात ते उच्च शिक्षित असल्याने त्यांची जनतेनेही कदर केली होती. मात्र यंदाच्या 9व्या वेळी त्यांनी ग्रामपंचायत सदस्यपदासाठी नामांकन दाखल केले होते, मात्र या निवडणुकीत पुतण्याने त्यांचा पराभव केला.